हेलो फ्रेंड्स, आज अपन बघणार आहे रिलेशन बिटवीन झिरोज अँड कोइफिशियंट ऑफ पॉलिनॉमियल्स। तत्पूर्वी यादव अकॅडमीतर्फे तुमचं वॉर्म वेलकम करतो। तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर ह्या नंबरवर जरूर कॉन्टॅक्ट करा। तर चला आपण नेक्स्ट कन्सेप्टकडे जाऊया, रिलेशन बिटवीन झिरोज अँड कोइफिशियंट ऑफ पॉलिनॉमियल। तर हे घेण्याच्या अगोदर एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन घेऊ आपण। तर काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन? एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स प्लस फोर, हे एक क्वाड्रेटिक इक्वेशन घेऊ आपण। आता हे जे फोड कशी करायची, या क्वाड्रेटिक इक्वेशनची फोडायचं कसं आहे? तर अशा पद्धतीनं फोडायचं आहे। तर इथं बघा, ह्याचा कोइफिशियंट वन आहे, जे काय नाही तर ह्याचा कोइफिशियंट काय येणार, वन येणार ह्याचं। आणि शेवटच्या कोइफिशियंटचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे काय येईल, फोर इंटू वन बरोबर किती येईल, फोर येईल। ओके, आता मधला कोइफिशियंट घ्यायचा, आता मधला कोइफिशियंट घ्यायचा। आता हा मधला कोइफिशियंट जो घेतो तो कसा घ्या, तो कसा फोडायचा, तर त्याच्या अशा पद्धतीने फोड करायचे की त्याचा गुणाकार केल्यानंतर त्याचा गुणाकार किती आला पाहिजे, चार आला पाहिजे। आणि इथं चार आहे तर बेरीजसुद्धा काय आली पाहिजे, ती चार आली पाहिजे। मग चारची कशी फोड होऊ शकते, दोन गुणोले दोन। आता दोन गुणोले दोन फोड केले तर उत्तर किती येतं, चार येते। दोन आणि दोन यांची बेरीज पण किती येते, चार येते। हे एक उदाहरण झालं। दुसरं एक चांगलं उदाहरण घेऊ जेणेकरून तुम्हाला समजून जाईल। एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह एक्स प्लस सिक्स, आता हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे। आता इथं बघा, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट किती आहे, काय नाही दिलं, म्हणजे वन आहे बरोबर। आता ह्यामध्ये सहा आणि एकचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं। सहा आणि एकचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं। ते किती येते, सहा येते बरोबर। आता इथं फाईव्ह आहे, ओके, हे फाईव्ह अशा पद्धतीनं हे ब्रेकआउट करायचं की त्याचा गुणाकार किती आला पाहिजे, मल्टिप्लिकेशन, मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, सिक्स आलं पाहिजे। अँड त्याची ॲडिशन, ॲडिशन किती आली पाहिजे, त्याची ॲडिशन फाईव्ह आली पाहिजे। त्याची ॲडिशन किती आली पाहिजे, फाईव्ह आली पाहिजे। मग हे कसं ब्रेकडाऊन करू शकतो, तर थ्री इंटू टू केलं तर किती येतं, थ्री इंटू टू सिक्स येतं। आणि ह्यांची ॲडिशन जर केली, ह्यांची जर ॲडिशन केली तर ॲन्सर किती येतं, फाईव्ह येतं। हे अशा पद्धतीनं तुम्हाला फोड करून गणित सोडवावं लागतं। आता इथंच बघू, आता येतं बघा, हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे। ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये आता ते पुट आउट करू, एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस टू एक्स प्लस सिक्स। आता बघा, थ्री एक्स प्लस टू एक्स बरोबर फाईव्ह एक्स येतंच। आता बघा, इथं एक्स कॉमन काढलं तर इथं काय येईल, एक्स प्लस थ्री। इथं प्लस टू कॉमन काढलं तर इथं काय येईल, एक्स प्लस थ्री येईल बरोबर। म्हणजे किती होईल, एक्स प्लस टू आणि एक्स प्लस थ्री बरोबर। हे आता ह्याचं बघा, हे आता आपण ह्याचं जर झिरोत काढायचं असेल तर झिरोत काढायचं असेल तर इज इक्वल्स टू झिरो करणार। मग इथं एक्स प्लस टू इक्वल्स टू झिरो आणि होईल, आणि एक्स प्लस थ्री इज इक्वल्स टू झिरो होईल बरोबर। मग एक्स इज इक्वल्स टू काय येईल, मायनस टू। आणि एक्स इज इक्वल्स टू काय येईल, मायनस थ्री। हे जे आहे मायनस टू आणि मायनस थ्री, हे जे आहे, हे जे आहे हे मायनस टू आणि मायनस थ्री, हे जे आहे हे काय झाले, झिरोथ ऑफ पॉलिनॉमियल झाले। हे काय झाले, त्याचे झिरोथ ऑफ पॉलिनॉमियल झालं। मग ह्या झिरोथ ऑफ पॉलिनॉमियलचं सम ऑफ इट्स झिरो करायचं म्हटलं, ह्याची जर सम करायचं म्हटलं तर सम किती येईल, मायनस टू आणि नेक्स्ट पेजवर घेऊ। आता बघितलं ह्याचं किती आलं आहे, मायनस टू, मायनस टू आणि मायनस थ्री आलं बरोबर का। मग ह्याची सम जर केली, ह्याची जर सम केली तर किती येईल, मायनस टू प्लस मायनस थ्री किती येईल, मायनस फाईव्ह येईल। आधी प्रोडक्ट ऑफ इट्स झिरो जर केलं तर काय येईल, प्रोडक्ट केलं तर किती येईल, मायनस टू इंटू मायनस थ्री बरोबर किती येईल, सिक्स येईल। मग हेच सम आणि प्रोडक्ट काढायचा जो फॉर्म्युला आहे तो आपण आता बघायचा आहे। डायरेक्ट फॉर्म्युला मिळतो आपल्याला,
तर तो फॉर्म्युला व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही, नेक्स्ट पेजवरच आपण घेऊया. फॉर्म्युला पहिला काय आहे, सम ऑफ इट्स झिरो. सम ऑफ, अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, सम ऑफ इट्स झिरो. काय येतं, सम ऑफ इट्स झिरोचा फॉर्म्युला मायनस बी अपॉन ए. मायनस बी अपॉन ए म्हणजे काय आहे बघा, तर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी हे क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर त्यातलं हे बी म्हणजे मिडल टर्मचा कोइफिशियंट आणि ए म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट असतो. ह्याचा हा फॉर्म्युला झाला, ओके, सम ऑफ इट्स झिरो बी अपॉन ए. आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे, प्रोडक्ट ऑफ इट्स झिरो. प्रोडक्ट ऑफ इट्स झिरो. प्रोडक्ट ऑफ इट्स झिरोचा काय फॉर्म्युला आहे, सी अपॉन ए. आता सी अपॉन ए म्हणजे काय आहे, सी अपॉन ए म्हणजे काय आहे, तर सी म्हणजे लास्ट कोइफिशियंट आणि ए म्हणजे इनिशियल कोइफिशियंट. ह्याचं डेरिव्हेशन सध्या तर तुम्हाला एक्झामला विचारलं जाणार नाही, फक्त ह्याच्याला प्रॉब्लेम विचारला जाणार आहे तो नेक्स्ट लेक्चरला आपण बघू. तत्पूर्वी हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. थँक्यू सो मच.